मित्र मैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरान ठसका या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, भेंडीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। यापूर्वी आपण कांदा मिरचीतली भेंडीची भाजी पाहिली आहे। आज आपण झटपट बनणारी लाल तिखटातली भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। यासाठी आपणास लागणार आहे ही मी 1/2 किलो भेंडी धुवून पुसून असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। इथं मी तेल घेतलेलं आहे फोडणी करता। तसंच फोडणीसाठी आपल्याला जिरं, राई, हळद, तिखट, मीठ लागणार आहे। इथं मी 2 टेबलस्पून दाण्याचा कूट घेतला आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत आणि 1 टेबलस्पून मी हे सफेद तीळ घेतलेले आहेत। चला तर सुरुवात करूया भेंडी बनवायला। मैत्रिणींना, आपण गॅसवर कढाई ठेवली आहे, त्यात आपण 3 ते 4 टेबलस्पून तेल घालून घेऊया। मैत्रिणींना, आपलं तेल तापलं आहे। आता आपण हे छोटा चमचा एक मी मोहरी घालते। आपली मोहरी तडतडतीये। आता आपण 1 छोटा चमचा जिरं घालणार आहोत। तसंच 1 टेबलस्पून मी सफेद तीळ घेतले ते घालते आणि त्याचबरोबर मी हे ठेचून घेतलेला लसूण घालते। आपला लसूण थोडासा तांबूस झाला की मग आपण त्याच्यावरती आपली भेंडी घालणार आहे। मैत्रिणींनो, गॅस आपला लो टू मीडियम ठेवा, नाहीतर फोडणी करपेल, लसूण करपेल। आपलं लसूण छानपैकी लाल झालेलं आहे। आता आपण त्याच्यावरती ही चिरलेली भेंडी घालूयात। आणि व्यवस्थित हलवून घेऊया। आपली भेंडी व्यवस्थित मिक्स झाली आहे फोडणी बरोबर। आता आपण यात मसाले घालून घेऊया। यात मी 1 छोटा चमचा हळद घालते। मला जरा स्पायसी हवंय, मी 3 चमचे तिखट घालणार आहे। तसंच मी 2 चमचे छोटे मीठ घालते। आपण आपल्या चवीनुसार घाला। आणि हे मसाले सगळे व्यवस्थित पुन्हा भेंडीला लावून घ्यायचे। त्यात भेंडी पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचंय। मैत्रिणींना, आपला मसाला जो टाकलेला आहे तो सगळ्या भेंडीला व्यवस्थित लागलेला आहे। आपला गॅस मिडियमच ठेवायचा आहे, तो अजिबात फास्ट करायचा नाही आहे, नाहीतर हे करपून जाईल। आणि ही भेंडी मंद आचेवरतीच 1-10 मिनिटांपर्यंत आपण व्यवस्थित वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। आणि आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि ही भेंडी आपण मध्ये मध्ये हलवायची आहे झाकण काढून। मैत्रिणीने 9 ते 10 मिनिटं होत आली आहे। या 10 मिनिटात मी 2 वेळा झाकण काढून भेंडी हलवली आहे। आपली भेंडी झालेली आहे, आपण चेक करूया। आपली भेंडी झाली आहे, व्यवस्थित शिजली आहे। आता आपण त्यात हा दाण्याचा कूट जो मी 2 टेबलस्पून घेतलाय तो घालून घेऊया आणि 1-2 मिनिटं हलवून आपण भेंडी सर्व्ह करायची आहे। 2 मिनिटं आपण फक्त हलवून घेऊया व्यवस्थित। आता आपण भाजी सर्व करूया। मैत्रिणींनो, ही तयार आहे आपली झटपट बनणारी लाल तिखटातली भेंडीची भाजी। ह्याची जर रेसिपी आपल्याला आवडली तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉन वाजवायलाही विसरू नका। धन्यवाद।